शासनाने मोठा गाजावाजा करत दिव्यांगांसाठी 3% आणि 5% निधी पुनर्वसन आणि कल्याणकारी योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला, पण मुख्याधिकारी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे दिव्यांगाच्या हक्कांच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार उमरखेड नगर परिषदेमध्ये होत असल्याची चर्चा दिव्यांग बांधवांमध्ये होती। यामुळे दिव्यांग बांधव आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हे मागील 5 वर्षातील दिव्यांग निधी हा कशा प्रकारे खर्च करण्यात आला त्याबद्दल सविस्तर माहिती मागितली असता याकडे प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले। मुख्याधिकारी नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून दिव्यांगांना उद्धटपणाची वागणूक मिळत होती। यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सय्यद माजिद आणि शहर अध्यक्ष राहुल मोहतेवार यांनी काही दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन याबद्दल माहिती विचारली। दीपक अशोक सोळंके, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, इथे राहत असून नगर परिषद उमरखेड यांच्याकडे मी DM कदम सरांच्या माध्यमातून माहितीचा अधिकार टाकला आणि त्या संदर्भातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। माहिती घेत असताना माझ्या प्रामुख्याने काही गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत, ते म्हणजे त्यांनी वरील 3 वर्ष आणि नंतरच्या 2 वर्षांमध्ये सारखाच निधी दाखवलेला आहे। दुसऱ्या नंबरची गोष्ट ही लक्षात आलेली आहे की प्राप्त निधी आणि खर्च निधी यात जवळजवळ 7,000 फरक आहे। तिसरी गोष्ट प्रामुख्याने ही लक्षात आलेली आहे की टेंडर सिस्टममधून जे दिव्यांगांसाठी जे रिक्षा खरेदी केलेले आहेत त्या रिक्षा खरेदीमध्ये 1 वर्षाचा वेतन आणि कर्मचाऱ्याचा टेंडरचा घोळ आहे। चौथी गोष्ट म्हणजे ही निदर्शनात आलेली आहे की नगर परिषद दिव्यांगांचं काम करण्यामध्ये अक्षम आहे, कारण एकाच विभागाच्या माध्यमातून अपंग कक्षाची जर नियुक्ती केलेली आहे, अपंग कर्मचारीची त्यावर नियुक्ती केलेली आहे आणि त्याला जर वेतन देत असेल तर टेंडर सिस्टम का, हा खरं माझ्या दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे। माहिती का देत नाही याची विचारणा केली असता संबंधित अधिकारी हा कोरोना ड्युटीवर गेला आहे असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले। वारंवार नगर परिषद मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि दिव्यांग बांधवांनी माहिती मिळाल्याशिवाय नगर परिषद प्रांगण सोडणार नाही असा ठाम निर्णय घेतला। नगर परिषदच्या आवारामध्ये 5 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। नगर परिषद प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। येत्या 4 दिवसांमध्ये मागील 5 वर्षात दिव्यांग निधीचा कशा प्रकारे खर्च करण्यात आला ही माहिती न मिळाल्यास प्रहारतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नगर परिषद प्रशासनाला देण्यात आलाय। कलेक्टर ऑफिसवरून प्रत्येक वर्षातून 2 किमान यांच्याकडून सहाय्यभूत उपकरण आणि सोयीसुविधांकरिता फॉर्म भरून घेतले गेले, त्याची माहिती विचारली असता कलेक्टर ऑफिसवरूनही कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु यातही मला सत्यता वाटत नाही, कारण कलेक्टर ऑफिसकडून सुद्धा किमान 5 वर्षात एकदा तरी निधी दिला जातो आणि हा निधी माझ्या मते खर्च केला गेलेला नाही आणि याचे स्पष्ट पुरावे लिखित स्वरूपात मला जरी माहितीचा अधिकार 1 पानाच्या परिपत्रकात दिल्या गेला परंतु पुरावे त्यांनी सादर केलेले नाही याच्यातून स्पष्ट मोठा घोळा असल्याचं निदर्शनात येत आहे। आणि माझं मत एवढंच आहे की ज्या ई रिक्षाची जी सुविधा आहे दिव्यांगांसाठी ती चालवल्या गेलेली आहे त्यात राजकीय हस्तक्षेप आणि सिनियर सिटीजन यांच्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होत आहे, खरं दिव्यांगांना त्याचा काहीच उपयोग होत नाहीये, त्यामुळे ती ई रिक्षा सेवा पण सुरू असावी असं कोणत्या आमच्या दिव्यांगांना गरज वाटत नाही त्याची। त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढील सत्रामध्ये याचा खरं प्रामुख्याने विचार करावा नगर परिषदने असं मला वाटतं। धन्यवाद। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सय्यद माजिद, उमरखेड शहर अध्यक्ष राहुल मोहितेवार, सावन हिरमिरे, अंकुश पानपट्टी, अभिजित गांधेवार, अख्तर खतीब, विवेक जळके यासह अनेक जण उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।